उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजय गुप्ता यांच्याशी भेट घेतली. भेट दोन विषयांसाठी होतं, एकतर तिकिटामध्ये काळा बाजार जो चालतो असं विनायक राऊतचं म्हणणं आहे, आणि दुसरा म्हणजे गणेश उत्सवासाठी जास्त गाड्या मिळणे. हे दोन्ही विषय कोकण रेल्वेकडे येत नाही. म्हणजे विनायक राऊत एवढा चिल्लर माणूस आहे, एवढा मूर्ख माणूस आहे, किंवा तो लोकांना मूर्ख समजतो, जे विषय कोकण रेल्वेकडे येतच नाही ते विषय घेऊन हा कोकण रेल्वेकडे गेला अधिकाऱ्याकडे. तिकिटामध्ये जर काळा बाजार होत असेल तर त्यांनी अमुक अमुक एजन्सी काळा बाजार करते, अमुक अमुक माणूस करतोय, ह्याचा पुरावा दिला पाहिजे. काळा बाजार होण्यासाठी मुंबईमध्ये असं एकही आरक्षण केंद्र नाही तिकिटाचं, किंवा मुंबईच्या आजूबाजूला नाही. मग नेमका काळा बाजार कुठून चालतो एकदा विनायक राऊतनी सांगावं, आणि जर सांगितलं आम्हाला आनंद आहे, आम्ही सत्कार करू विनायक राऊतचा, की 9 वर्षामध्ये एक तरी काम केलं विनायक राऊतनी आम्हाला सांगायला मिळेल तरी, असं काय पुरावा त्यांनी दिलेला नाही. नुसता काळा बाजार होतो, आता कुठे होतो ते तरी सांग, असं काही फक्त डोंग करायचं. दुसरा विषय गणेश उत्सवामध्ये जास्त गाड्या सोडा, कुठलंही सरकार असू दे, गणेश उत्सवासाठी कोकणामध्ये जास्त गाड्या मिळतात, पण लक्षात हे आलं पाहिजे आपल्याला, हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला की कोकण रेल्वे हे ऑपरेटर आहे, गाड्या मिळतात मध्य रेल्वेकडून. मध्य रेल्वे जोपर्यंत गाड्या सोडत नाही तोपर्यंत कोकण रेल्वेला जास्त गाड्या किंवा गाड्यांचा कोटा वाढवण्याचा अधिकार कोकण रेल्वेला नाही. कोकण रेल्वे ऑपरेटर म्हणून काम करतं, मध्य रेल्वेनी गाड्या दिल्या ऑपरेट करायचं काम त्या काळासाठी त्या सणासाठी कोकण रेल्वे करतं, त्याच्या पलीकडे कोकण रेल्वे काहीच करू शकत नाही जोपर्यंत मध्य रेल्वे गाड्या देत नाही. हे समजण्याइतकी पण अक्कल विनायक राऊतकडे नाही. फक्त लोकांना दाखवायचं मी काहीतरी करतोय, त्याच्या पलीकडे या माणसाकडून काय होणार नाही. 9 वर्ष खासदार म्हणून या माणसाने वाट लावली, कोकण रेल्वेकडे जे मागायचं असेल त्या गोष्टी जर मागितल्या असत्या तर आम्हाला खरोखरच आनंद झाला असता, की खरोखरच कोकण रेल्वेचे जे विषय आहेत ती मागणी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर ठेवली असती, खरोखरच आम्हाला आनंद वाटला असता. पण काहीतरी जनतेसमोर ठेवायचं आणि दाखवायचं की बघा मी हे करतोय, त्या अधिकाऱ्यांकडे ती व्यवस्थाच नाही किंवा ते देऊ शकत नाही. असं असताना हा जो नेहमीप्रमाणे विनायक राऊतचा चिल्लरपणा आहे, त्यांना दुसरं काही जमणार नाही मला माहिती आहे, पण आपलं दुर्भाग्य आहे, असा खासदार आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गातून निवडून गेला हे आपलं दुर्भाग्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.